ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपकी टैक्स से ही होगा शहर का विकास और किसी भी वारंट या समस्या से दूर रह सकते हैं आप। अगर बिल नहीं पहुंचा तो बिल का इंतजार ना करें, यूएमसी के सीएफसी सेंटर या यूएमसी हेडक्वार्टर से प्राप्त करें बिल, या ऑनलाइन भी आप चेक कर सकते हैं। यूएमसी के टैक्स विभाग की तरफ से सभी शहरवासियों को चल रहे वर्ष के लिए 5% तक की छूट और ऑनलाइन पे करने पर 5.5% केवल 31 अगस्त 2023 तक। केमिकल युक्त औषध अंगावर उडाल्याने एक कामगार होरपळून जखमी झाल्याची घटना उल्हासनगर शहरात घडली आहे। कोणार कंपनीचा हा हलगर्जीपणा असल्याचा आरोप कामगार नेते संदीप गायकवाड यांनी केलाय। यात अनिकेत नाडे हा कामगार जखमी झालाय। उल्हासनगर महापालिकेच्या वतीने शहरातील साफसफाईचा ठेका कोणार कंपनीला देण्यात आलाय। यात शहरातील 270 कामगार कार्यरत आहे, परंतु यांची सुरक्षा राम भरोसे असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे। कंत्राटी कामगार अनिकेत गाडे हा फवारणीसाठी मलेरियाचे केमिकलयुक्त औषध एका बॉटलमध्ये घेऊन फवारणीसाठी निघणार होता। दरम्यान त्याने बॉटल उघडताच त्याच्या अंगावर केमिकल उडाल्याने तो जखमी झाला आहे। मध्ये बसलो होतो तेव्हा काम करताना ते मलेरिया ऑइल बाटलीत भरून बाटलीचं ढाकण खोलताना ते माझ्या अंगावर उठलं आणि त्याच्याने हात जळाला आणि तोंड आणि छाती। त्याला कुठल्याही प्रकारची कोणार कंपनीने सुरक्षा न पुरवल्याने हा अपघात झाल्याचा आरोप कामगार नेते संदीप गायकवाड यांनी केलाय। सध्या अनिकेत नाडेवर कामगार रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे। आज अनिकेत नाडे म्हणून कर्मचारी आहे जो उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे 270 कर्मचारी जे सफाई कर्मचारी म्हणून ठेका देण्यात आला आहे कोणार कंपनीला, त्यातील तो कर्मचारी आहे। दैनंदिन काम करत असताना त्याने जेव्हा मलेरियाचे औषध फवारणीचे जे बॉटल्स होती जे ब्रिस्लरीच्या बॉटलमध्ये भरून त्यांना देण्यात येतं, तर ते बॉटल्स ते फवारणी करण्यासाठी त्यांनी घेतली त्या कामगाराने, तर त्याच्यामध्ये काही केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे त्याच्यात गॅस तयार झालेला, त्याने बाटली उघडताच ते केमिकल त्याच्या इतक्या जोरात प्रेशरने उडालं की ते वरच्या पत्र्यावर उडालं आणि त्या अनिकेत नाडेच्या चेहऱ्यावर हातावर छातीवर उडालं, त्यामुळे तो गंभीररित्या भाजलेला आहे। आज धावपळ केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। आमची टीम आणि सहकारी आल्यानंतर त्याला ESICचे कार्ड लागू करून त्यांना आता पुढच्या उपचारासाठी ESIC हॉस्पिटलमध्ये हे करत आहोत। मी आपल्या माध्यमातून महानगरपालिकेला आणि कोणार कंपनी प्रशासनाला आणि त्यामध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काम करत असताना जर तुम्हाला 2.5 महिन्याच्या वर झालेले असतील तर सर्व कर्मचाऱ्यांचे ESICचे कार्ड लवकरात लवकर ॲक्टिवेट करून घ्यावे, जेणेकरून कामगारांवर किंवा कामगारांच्या परिवारावर जर कुठं वेळ प्रसंग पडला तर त्याचा उपचाराकरिता अत्यंत महत्त्वाचा असा ते ESIC कार्ड असतं। म्हणून कळकळीची विनंती आहे, कामगारांना ESICचे कार्ड उपलब्ध करून देणं ही कोणार कंपनी प्रशासनाची जबाबदारी आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।